नमस्कार शेतकरी बंधूंनो आम्ही शेतकरी चॅनलला आपले स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण गहू पिकाचे पाणी व्यवस्थापन व त्याचबरोबर त्याची आंतर्मशगत कशी करावी आणि आंतरमशगत करताना कोणते तणनाशक वापरावे याबद्दल आपण माहिती घेणार आहोत चला तर सुरू करूया शेतकरी बंधूंनो गहू पिकाच्या चार महत्त्वाच्या अवस्था असतात त्या चारही अवस्थेमध्ये गहू पिकाला पाणी देणे हे फार महत्त्वाचे असते त्या चार अवस्था कोणत्या आहेत ते पा आपण पाहूया सर्वात पहिली अवस्था म्हणजे मुकुटमुळे फुटण्याची अवस्था जी की पेरणीनंतर अठरा ते एकवीस दिवसांनी येते दुसरी अवस्था म्हणजे कांडी धरण्याची अवस्था ही अवस्था पेरणीपासून चाळीस ते बेचाळीस दिवसांनी पाहायला मिळते त्यानंतर गव्हाची तिसरी अवस्था म्हणजे फुलरा येण्याची अवस्था ही पेरणीपासून पासष्ट ते सत्तर दिवसांनी फुलरा अवस्था येते चौथी आणि शेवटची अवस्था म्हणजे दाणे भरण्याची अवस्था ही दारे भरण्याची अवस्था ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसांनी येते या चारही अवस्थांमध्ये आपल्याला गव्हाला पाणी देणे जरुरीचे असते आणि या चारही अवस्थेत पाणी देण्यासाठी आपल्या मुबलक प्रमाणात पाणी साठा असणे आवश्यक आहे परंतु गहू पेरणीनंतर पाणी कमी पडले किंवा पाण्याची आधीच कमतरता असेल तर कशाप्रकारे आपण पाणी व्यवस्थापन करावे हे आपण सविस्तर पाहूया जर आपल्याकडे पाणी खूपच कमी असेल आणि आपण एकच पाणी देऊ शकत असाल तर अशा वेळेस आपण पेरणीनंतर चाळीस ते बेचाळीस दिवसांनी गव्हाला पाणी द्यावे जर आपण दोन पाणी देऊ शकत असल्यास पहिले पाणी पेरणीनंतर वीस ते बावीस दिवसांनी व दुसरे पाणी साठ ते पासष्ट दिवसांनी द्यावे जर आपण तीन पाणी देऊ शकत असाल तर पहिले पाणी पेरणीनंतर वीस ते बावीस दिवसांनी दुसरे पाणी चाळीस ते बेचाळीस दिवसांनी व तिसरे पाणी साठ ते पासष्ट दिवसांनी द्यावे हे झाले पाणी व्यवस्थापन आता गव्हाची आंतरमशागत कशा प्रकारे करायची ते पाहूया आता आंतरमशागत करताना आपल्या जरुरीनुसार खुरपणी करायची आहे परंतु गव्हामधील जे रुंद पानाचे तणे असतात त्यांच्या नियंत्र नियंत्रणासाठी आपल्याला तणनाशक फवारायचे आहे ही रुंद पानाची तणे जेव्हा दोन ते तीन पानाच्या अवस्थेत येतात तेव्हा सल्फेरन मिथाईल वीस टक्के हे हेक्टरी वीस ग्रॅम प्रति आठशे लिटर पाण्यात मिसळून आपल्याला फवारणी करायची आहे तर मेट सल्फिरॉन मिथाईल वीस टक्के हे कंटेन असलेले कीटकनाशक कोणते आहेत ते आपण पाहूया डू पॉईंट कंपनीचे अलग्रिप डब्ल्यू जी स्वाल कंपनीचे मेट स्टार यू पी एल कंपनीचे मेट सी धनुका कंपनीचे हुक ट्वेंटी डब्ल्यू जी हे तुम्ही फार, फॉ फॉरेनसाठी घेऊ शकतात तसेच यांचे आपण हेक्टरी मात्रा पाहिली परंतु एकरी जर फवारायची असेल तर आपण आठ ग्रॅम प्रति एकर अशी आपण ही फवारणी करू शकतात धन्यवाद बंधूंनो